2009 ते 13 या कालावधीमध्ये झाले त्या प्रकल्पासाठी ज्या जमिनी घेतल्या गेल्या ते अतिशय कमी मोल दराने घेतल्या गेल्या आणि त्याचा वाढव मोबदला जो आमचा प्रश्न होता मागच्या 7-8 वर्षापासून आम्ही शासनासोबत मांडत आहोत तो प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर उपस्थित केला तेव्हा नामदार फडणवीस साहेब यांनी म्हटलं की त्यांनी काही अडचणी सांगितल्या आणि कायदेशीर अडचणी सांगताना त्यांनी हे म्हटलं की कायद्याच्या चौकटीत त्याला बसून येणार नाही परंतु आणि त्यांना म्हटलं की जैतापूर धरण प्रकल्पामध्ये राज्यकर्त्याने त्या भागातल्या राज्यकर्त्याने आऊट ऑफ लाईन देऊन त्या लोकांना मदत केली आहे कशा प्रकारची तुम्ही सुद्धा आमचे राज्यकर्ते आमचे विदर्भाचं नेतृत्व करत आहे आणि आपण सुद्धा आऊट ऑफ लाईन देऊन आम्हाला मदत करावी आणि ते कायद्याच्या चौकटीत बसावे त्यांनी असं म्हटलं की विधी व न्याय विभागाचा आम्हाला सगळ्या सल्ला घ्यावा लागेल किंवा यांचा मत घ्यावा लागेल परंतु आम्ही आमची दोन आघाडीला त्यांना आम्ही जाणीव करून दिली की आमची दोन आघाडीला माई माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यांनी त्या प्रकारची विधी व न्याय विभाग असलेली ती समिती नेमली आणि त्यांचा अहवाल सुद्धा तयार झाला आहे आपण त्या अहवाल आणि आमच्या मागणी आताच्या मान्य करा आम्हाला आताच्या आता आपल्या म्हणून निर्णय पाहिजे क्षेत्र आणि एकंदर बीएनएमआरचा जीएसटी असेल या माध्यमातून शासनाला 5000 कोटी मिळाले दोनशे प्रकल्पामुळे जवळजवळ 1000 दावे हे टँकर मुक्त झाली आणि त्याशिवाय कारण का तुम्हाला याच्याची खूप माहिती आहे तुमच्या एवढी माहिती आम्हाला नाही आहे हे काहीतरी अपडेट करून राहिले न्याय विभागाचे वृत्त विभागाचे परीक्षण पाहिजे सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजूर बांधव मला गेल्या 10-15 दिवसापासून सतत पायदळ चालून त्या मोर्चात सहभागी झाला खरं तर मोठा संघर्ष आपण उभा केलेला आहे आणि आम्ही सुद्धा बऱ्याचदा विधानसभेमध्ये या सगळ्या प्रश्नाबाबत आपण आवाज उठवला प्रयत्न केला अखेर सरकार काही निर्णय घेताना सगळ्या बाबी तपास निर्णय घेतात आम्ही किती काही सभागृहात बोलल्यानंतर असं नाही आहे आम्ही तुमचा आवाजच उठवला सभागृहात प्रकल्पग्रस्ता बाबतीत जर पहिले कोणी बोलणारा असत तर त्याचं नाव बच्चू कुडू आहे शक्य भूमिका मांडलेली आहे आता प्रश्न राहिला आपल्या मागण्या राजकारण आहे असं नाही आहे
आपण जे काही मागतोय काही ते काही भीक मागत नाही त्या अधिकाऱ्यांना अनुदान आपण मागतोय ज्याची जमीन गेली ज्याचं घर गेलं तो सगळं रस्त्यावर आला आणि घरामध्ये आनंद देण्याचं काम प्रकल्प व्यवस्थापन केलं धरण जेव्हा निर्माण होते तेव्हा पाण्यात ज्याची जमीन जाते त्याला माहीत असतं काय हा रस्ते आमच्या जमिनी पाण्यात झाल्याच्या आणि दुसऱ्याला मात्र आपण सुखानं जगू देण्याचं काम आमच्या प्रकल्पग्रस्तांना केलं हे आपण वारंवार मांडलेलं आहे सभागृहामध्ये मांडलंय मिटिंग मध्ये मांडलं आणि मला वाटतं मी याच्यासाठी 5 दिवस उपोषण आलंय महिन्याला 10 वर्ष उद्या बसतो हेच विषय घेऊन आम्ही बसतो आणि ज्याला जलसंपदा मंत्री असताना सुद्धा आम्ही सभागृहात लक्षवेधी लावलेला होता हे सगळं करत असताना आता जेव्हा आम्ही मानला जे काही प्रतिसाद पाहिजे होता प्रकल्पग्रस्तांचा तो भेटला भेटल्यामुळं आम्ही त्याच्यापासून थोडं दूर गेलो आणि आता पुन्हा आपण हे आंदोलन उभं केलं हा आनंदच आहे चांगली गोष्ट आहे आणि मला वाटते निश्चितच 4 वाजता जे मिटिंग आहे त्याच्यात देवेंद्रजी फडणवीस चांगला निर्णय घेईल नाही घेतला तर आम्ही तुमच्या सोबत राहू मिटिंगला येणं कसं होईल आखरी पगार पत्राचं मी जिथं जाणं योग्य नाही राजकीय काही व्यवस्था काय आहे तुम्हाला कदाचित माहीत नसत आपण सुद्धा तिथं गेले तर तुम्हाला अभ्यास काही कमी नाही आहे आणि हा निर्णय जवाब उठी होत नाही लक्षात घ्या हा अस्थिरतेचा निर्णय आहे.